चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात एक महत्वाची राजकीय हालचाल सुरू आहे. शेतकऱ्यांचा आवाज म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांना उमेदवारी द्यावी अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व, साधा राहणीमणाचा नेता आणि सर्वसामान्यांचा हक्कासाठी लढणारा योद्धा राजू कुकडे. राजू कुकडे यांनी गेले 18 वर्ष मनसेसाठी निष्ठेने काम केलं आहे. त्यांनी वरोरा भद्रावती तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन पक्षाचे विचार, धोरण आणि कार्यकर्ते मजबूत केले आहे. शेतकऱ्यांचा समस्या, बेरोजगारीचा प्रश्न, कर्जमाफी आणि पीक विमा यासारख्या ज्वलंत विषयांवर त्यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. नुकतंच वरोरा उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत त्यांनी शेतकऱ्यांचं कर्जमाफीसाठी आणि मराठी तरुणांना स्थानिक नोकऱ्या मिळवून देण्यासाठी प्रखर भूमिका घेतली. त्यांच्या नेतृत्वामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि सामान्य जनतेमध्ये एक वेगळं विश्वासाचं नातं निर्माण झालं आहे. शेतकऱ्यांनी राज ठाकरे यांच्याकडे पत्र पाठवून स्पष्टपणे म्हटलं आहे की राजू कुकडे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने मागील निवडणुकीत जवळपास 35,000 मते मिळवली होती. त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांचा आणि स्थानिक लोकांचा समस्या सोडवण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आहे. राजू कुकडे हे जनतेचा नेता आहे. त्यांचं जनसंपर्क कार्यालय राजगड हे लोकांसाठी एक आधारस्थान आहे. म्हणूनच मनसेने त्यांना उमेदवारी द्यावी अशी ठाम मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी त्यांचा पत्रात नमूद केलं आहे की राजू कुकडे हे एक प्रामाणिक, उच्चशिक्षित आणि सामान्य जनतेचा आवाज असलेला नेता आहे. त्यांनी पक्षासाठी मोठं योगदान दिलं आहे, म्हणून त्यांना उमेदवारी दिली पाहिजे. शेतकऱ्यांनी असा उल्लेखही केला आहे की काही वरिष्ठ पदाधिकारी कुकडे यांचं नाव पुढे न आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र राज ठाकरे यांनी या विषयाचं गांभीर्य लक्षात घेत राजू कुकडे यांना उमेदवारी दिली पाहिजे. राजू कुकडे यांचं नेतृत्व आणि कर्तृत्व पाहता त्यांना उमेदवारी मिळणं ही केवळ शेतकऱ्यांची मागणी नाही, तर वरोरा भद्रावती तालुक्यातील सामान्य माणसाचा आवाज आहे. शेतकऱ्यांनी याप्रसंगी ठाम भूमिका घेतली आहे की जर राजू कुकडे यांना उमेदवारी दिली नाही तर आम्ही लोकवर्गणी काढून त्यांना निवडून आणण्याचं काम करू. शेतकऱ्यांनी राज ठाकरे यांना विनंती केली आहे की त्यांनी राजू कुकडे यांचा मेहनतीचा आणि निष्ठेचा आदर करावा आणि त्यांना वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी द्यावी. त्यांच्या उमेदवारीमुळे पक्षाला नक्कीच यश मिळेल आणि या निवडणुकीत एक नवा राजकीय अध्याय सुरू होईल. आता सर्वांचे लक्ष आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निर्णयाकडे. राजू कुकडे यांचा नेतृत्वाची आणि मेहनतीची दखल घेतली जाईल का? शेतकऱ्यांचा या मागणीला काय प्रतिसाद मिळेल हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आम्ही इथे वरा भद्रावती विधानसभेमधून आम्ही वायगाभोर इथून शेतकरी आलो सगळे, तर आम्ही राजूभाऊ कुकडे यांच्यासाठी उमेदवारी अर्ज पत्राद्वारे राजसाहेब, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या कडे देणार आहोत आणि सन्माननीय आमचे राजूभाऊ कुकडे यांना तिकीट मनसेमधून मिळावी अशी आम्हा सर्व शेतकऱ्यांची इच्छा आहे. आणि राजूभाऊ कुकडे हे सर्वसामान्य लोकांना घेऊन चालणारे आणि सर्व शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सन्यानी पाहणी करणारे आणि वेळोवेळी शेतकऱ्यांना मदत करणारे आमचे राजूभाऊ कुकडे आहे. तर त्या अशा 18 वर्षापासून काम करणाऱ्या राजूभाऊ कुकडेंना जर तिकीट मिळाली नाही तर आम्ही सर्व शेतकरी त्यांना पाठिंबा देऊ. आणि राजूभाऊ कुकडे जे शेतकरी राजूभाऊ कुकडेकडे येतात आणि त्यांच्या समस्या सांगतात, जसं पीक विम्याच्या आणि कर्जमाफीच्या, त्या सर्व त्या सोडवण्याचा ते प्रयत्न करीत आहे. आणि ते तहसील वर्राच्या तहसीलमध्ये येतात आणि ज्या छोटे मोठे प्रश्न आहेत ते सोडवतात. कधीकधी शेतकऱ्यांकडे तिकीटला जायलासुद्धा पैसे नसतात, त्यावेळेस आमचे राजूभाऊ कुकडे स्वतःच्या खिशामधून त्या शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्य पिचलेल्या गरीब दारिद्र शेतकऱ्यांसाठी पैसे देतात. आणि त्यांचं हे महान कार्य पाहून आम्हा शेतकरी लोकांना असं वाटते काय राजूभाऊ कुकडेंना खरंच सन्माननीय राजसाहेब ठाकरे न्याय देईल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. राजूभाऊ कुकडे आहे यांना जरी तिकीट नाही मिळाली मनसेची, तर आम्ही राजूभाऊ कुकडे यांना अपक्ष लढवू, आपल्या स्वखर्चानं लढवू अशी आमची कास्तकाराची इच्छा आहे. कुकडे यांना आम्ही मागणी केलेली आहे,
राज ठाकरे यांच्याकडे वर्रा भद्रा विधानसभेची सीट मिळण्याबाबत. जरी यांना सीट न मिळाल्यास आम्ही कोणताही अदर उमेदवार खपवून घेणार नाही याची आम्ही ग्वाही देतो आणि शेतकरी राजभाऊ कुकडे यांना पाठिंबा देत आहे. आज आम्ही जाहीर करतो राजसाहेब ठाकरे यांना. आमची राजसाहेबांना अशी विनंती आहे की एवढा निर्भेड कार्यकर्ता राजूभाऊ असताना दुसऱ्याला जर सीट दिली तर ते आम्ही खपवून घेणार नाही. कारण आमच्या कर्जमाफीबद्दल, पीक विम्याबद्दल अशा लहानसहान इतर गोष्टीसुद्धा सर्वसाधारण माणसाच्या घेऊन जातात, आणखी साथ देतात. अशा निर्भेद कार्यकर्त्याला राजसाहेबांनी सीट द्यावं हीच आमची राजसाहेबाजवळ विनंती. माझी राजसाहेबांना विनंती आहे की यावेळेस माननीय राजूभाऊ कुकडे यांना कोण्या हलतीत त्याचं कर्तृत्व पाहून आम्हाला खूप आश्चर्य वाटते. आणि त्याच्यासाठीच मी आता खांबाळ्या जवळून येतपर्यंत स्वतःच्या खर्चानं आलेलो आहे. तरी राजसाहेबांनी माननीय राजूभाऊ कुकडे यांना कोण्या हलतीत तिकीट देण्यात यावे, दुसऱ्या कोणत्याही माणसाला तिकीट देण्यात येऊ नये, कारण आमचा त्या गोष्टीला विरोध राहील. राजूभाऊ कुकडे हे सर्वसामान्याचे राज्य कार्यकर्ते, त्यांनी अनेक समस्या आमच्या शेतकऱ्याच्या सोडवल्या, तर आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. आणि त्या राजसाहेब ठाकरेंनी राजूभाऊला सीट द्यावं ही आमची अपेक्षा आहे.